हेडलाईन्स वाचल्या ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की आज आपल्याबरोबर कोणीतरी वेगळं आहे. एक सेलिब्रिटी अँकर आपल्या बरोबर असणार आहेत. अभिनेते हेमंत ढोमे आहेत आपल्या बरोबर. आपण त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम खूप खूप स्वागत. आणि आपण आणखी चर्चा करणार आहोत. काही बातम्या तुम्ही प्रेक्षकांना सांगणार आहात. मात्र त्याआधी आपल्याला ठाण्यातून एक खळबळजनक बातमी येते. तिथे आधी जाऊया. ठाण्यातल्या एकमेव जिल्हा हॉस्पिटलमधल्या सगळ्या वॉर्डमधले एसी आणि पंखे बंद आहेत. विशेष म्हणजे बर्न वॉर्डमध्ये पेशंट्सना थंड हवेची अतिशय गरज असते, पण तिथलेही पंखे आणि एसी बंद आहेत. त्याचवेळी या हॉस्पिटलमध्ये अधिकाऱ्यांचे पंखे मात्र व्यवस्थित सुरू आहेत. या रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटल प्रशासनानं अगदी बेपरवाईचं उत्तर दिलंय. पेशंट्सना थंड हवी असेल तर घरून पंखे आणून लावा असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. इतका मुजोरपणा या कर्मचाऱ्यांमध्ये आहे. पेशंटाला तेव्हा एसी वगैरे काही चालू नव्हते, फॅन पण चालू नव्हते. त्यामुळे तुमच्या घरचा फॅन घेऊन याने चालू करा, हे फॅन तर बंद आहेत. आमचे इलेक्ट्रिशियन येतील तेव्हा चालू होते असं सांगितलं. इतर पेशंटची सुद्धा काय अवस्था आहे? या पेशंटची तीच अवस्था आहे, संपूर्ण पेशंटची तीच अवस्था आहे. घरचे माणसं ॲडमिट आहेत आणि भाजलेले आहेत. 5 दिवस झाले 5 दिवसामध्ये अजूनपर्यंत केसीचे काय कारवाई केलेले नाही. पंखे आपल्या घरातून आणून चालू करा म्हणजे सांगतात ही लोक. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आहेत आपल्याबरोबर. कपिल, इतका बेजबाबदारपणा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून होतोय, अद्यापही पंखे किंवा एसी नाही आहेत. प्रशासनाकडून तुम्हाला काही उत्तर मिळालंय? तुम्ही काही संपर्क साधलेला आहे? हेमाली, खरंच दुर्दैवी घटना आहे, कारण की ह्याच हप्त्यातली दुसरी घटना आहे. 2-3 दिवसापूर्वी स्टेशन नाही मिळाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता सिव्हिल हॉस्पिटलमध्येच, आणि पुन्हा सिव्हिल हॉस्पिटल वादाच्या वरात अडकलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढा उन्हाळा वाढलेला, एवढी गर्मी झालेली आहे, एवढी हीट वाढलेली आहे, असं असताना पण बर्न वॉर्डमध्ये एसी किंवा पंखे नाही आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बर्न वॉर्डमध्ये एसी किंवा पंखे असणं हे गरजेचं आहे. एकंदरीत ज्या यातना होतात पेशंटला त्या वाटतं डॉक्टरमध्ये पोहोचत नाही आहेत, कारण की आम्ही जेव्हा भेट दिली तेव्हा पंखे बंद होते, एसी बंद होता. आणि ह्या संदर्भात जेव्हा आरोग्य किंवा कुठच्या डॉक्टरशी आम्ही विचार प्रकट करण्यास किंवा त्यांना भेटण्यास गेलो असता त्यांनी म्हटलेलं आहे का ही पूर्ण जबाबदारी PWD ची आहे. आम्ही फक्त पेशंट बघू शकतो, पण पंखे किंवा एसी ही जबाबदारी आमची नाही आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरातून पंखे आणा असं त्यांनी पेशंटला सांगितलेलं आहे. ही खूप दुर्दैवाची घटना आहे. आता जेव्हा काही वेळापूर्वी आम्ही आरोग्यशी बोललो होतो, आरोग्याचं असं म्हणणं आहे काही टेक्निकल गोष्टींमुळे एसी आणि पंखे बंद आहेत, या येणाऱ्या 7 दिवसात आम्ही एसी आणि पंखे बंद करू असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे हेमाली. नक्कीच या मुजोर अधिकाऱ्यांना किंवा या प्रशासनाला म्हणावं तरी काय असा प्रश्न पडतोय. त्याही रुग्णालयामध्ये पेशंट्सची काळजी न घेता त्यांना अशी उत्तरं दिली जात असतील तर पेशंट्स बरे तरी कसे होणार? धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.